नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. दिवाळी असो, नागपंचमी की गौराईचे फराळ, कधीही बनवता येणारे झटपट असे खुसखुशीत रव्याचे लाडू आज आपण कोणताही पाक न करता कसे बनवायचे ते बघणार आहे. त्यासोबतच जर हा लाडू तुमचा वळला जात नाही आहे तर काय करता येईल यासंबंधीच्या छोट्या छोट्या टिप्ससुद्धा बघणार आहे. तोंडात टाकताच विरघळणारे मऊ लुसलुशीत असे हे रव्याचे लाडू चला तर कसे बनवायचे बघूया योग्य प्रमाणामध्ये. बिनापाकाची रव्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे या कपाने 2 कप बारीक रवा घेतला आहे. 0 नंबरचा रवा ज्याला म्हणतात तो रवा घ्यायचा, म्हणजे लाडू छान मऊ लुसलुशीत बनतात. 2 कप रवा म्हणजे 1/2 किलो रवा असतो आणि 1/2 किलो रव्यासाठी 250 ग्रॅम साखर घ्यायची, 125 ml म्हणजे 100 ग्रॅम जवळजवळ तूप घ्यायचं, 4 चम्मच डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, चिरून घेतलेले ड्रायफ्रूट आणि 4 ते 5 वेलची. हे सगळं साहित्य परफेक्ट असं प्रमाणामध्ये मी सांगितलं आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. यानंतर आपण घेतलेला रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि हा रवा मिक्सरवर फक्त 2 मिनटं फिरवून घ्यायचं. खूप फाईन पावडर बनवायची नाही, फक्त 2 मिनटं फिरवून त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. हा रवा या पद्धतीने फिरवून घेतला तर आपले लाडू अगदी मऊ लुसलुशीत बनतात, तोंडात टाकताच विरघळतात, खूप कोरडे कोरडे वाटत नाही. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप साखर म्हणजे 250 ग्रॅम साखर, 4 ते 5 वेलची फोडून घालायच्या आणि याची फाईन अशी पावडर बनवून घ्यायची. बघू शकता साखरची आपली छान पावडर बनवून झालेली आहे. यानंतर आपण रवा भाजायला घेऊया. गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये आपण मिक्सरवर फिरवून घेतलेला रवा घालून घ्यायचा आणि हा रवा सुरुवातीला 3 मिनटं लो फ्लेमवर कोरडाच भाजायचा, तूप न घालता. सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवली तरीही चालेल. जसं आपण उपमा बनवण्यासाठी रवा भाजतो त्या पद्धतीने हा रवा कोरडाच भाजून घ्यायचा. 3 मिनटानंतर या रव्यामध्ये तुम्हाला हलक्या हलक्या गुठळ्या दिसत असेल, या पद्धतीने 3 मिनटं झालेले आहे हे समजायचं. 3 मिनटानंतर यामध्ये आपण घेतलेल्या 1/2 कप तुपामधलं 2 चम्मच तूप घालून घ्यायचं. तूप एका वेळेस घालायचं नाही, आवश्यकतेनुसार तूप घालत राहायचं. आणि हा रवा आता आपण अगदी लो फ्लेमवर 5 ते 6 मिनटं आणखीन भाजून घेऊया. त्यानंतर 6 मिनटानंतर मी तुम्हाला परत हा रवा कशा पद्धतीने भाजला गेला आहे ते दाखवणार आहे. एकसारखं हलवत हलवत रवा भाजायचा आणि लो फ्लेम ठेवायची. रवा चांगला भाजला गेला तर लाडू आपले छान खुसखुशीत लागतात. रवा जर चांगला भाजला गेला नाही तर आपले लाडू कच्चे होऊ शकतात आणि ते जास्त दिवस टिकणार नाही. 6 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे रव्याचा. यामध्ये आणखीन 1 चम्मच मी तूप घालणार आहे. तूप छान रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 6 मिनटं आणखीन आपण हा रवा भाजून घेऊया. सुरुवातीपासून हा टायमिंग 12 मिनटं झालेले आहे. 12 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रव्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, खूप लाल करायचा नाही. रव्याच्या मधोमध थोडी जागा करून घ्यायची आणि त्यामध्ये 1 चम्मच तूप घालायचं आणि तुपामध्ये आपण कापून घेतलेले ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचा किस घालायचा आणि रव्यासोबत हे सगळं छान परतवून घ्यायचं. आणखीन 5 ते 6 मिनटं आपण रवा भाजून घेणार आहे, जेणेकरून ड्रायफ्रूट पण भाजल्या जातील आणि रवासुद्धा छान भाजल्या जाईल. अगदी लो फ्लेमवर भाजायचं, नाहीतर जळल्याचा स्मेल आपल्या लाडूला येऊ शकतो. पूर्णपणे 20 मिनटं मी हा रवा भाजून घेतला आहे. गॅस बंद करून घ्यायची. अतिशय खमंग असा सुगंध येत आहे. हा रवा आपण थोडा वेळ थंड करून घेणार आहे. कढई बराच वेळ गरम असते त्यामुळे हा रवा लगेच एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, म्हणजे आपला रवा बुडाला लागणार नाही. हा रवा मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर जी आपण वेलची आणि साखरची पूड करून घेतली होती ती सगळी पूड यामध्ये घालायची. तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर हे प्रमाण परफेक्ट आहे, कमी गोड आवडत असेल तर थोडी साखर कमी करू शकता. आता हे पिठी साखर आणि रव्याचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. रवा थोडासा थंड झाल्यानंतरच साखर घालायची, खूप गरम गरम रव्यामध्ये घालायची नाहीतर साखर पाणी सोडायला लागेल. बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे. यानंतर हातामध्ये एक गुठळी बनवून बघायची. जर ही गुठळी बनत आहे पण ती फुटल्या जात आहे, यामुळे आपला जो 1/2 कपामधला तूप उरलेलं होतं, 1 चमच्यावर तूप उरलं आहे, ते तूप यामध्ये घालून घ्यायचं. हे मिश्रण गरम असल्यामुळे तूप यामध्ये विरघळल्या जाईल आणि व्यवस्थित असं मिक्स होईल. तर
तर हे तूप छान असं मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया, त्यामुळे आपल्या या रव्याला बाइंडिंग मिळेल. हाताच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता पूर्ण अर्धा कप तूप आपण यामध्ये घातलेलं आहे, यामध्ये आता थोडासा ओलावा आलेला आहे. यानंतर आपण याचे लाडू वळून घेऊया. लाडू वळताना एकदम टाईटली आपल्याला म्हणजे प्रेस करत करत छान वळून घ्यायचा आहे, म्हणजे तो रव्याचा लाडू जेव्हा आपण सर्व करू तेव्हा हातात घेता घेता फुटणार नाही आणि छान असा जमला जाईल. तर मस्त असं हाताने प्रेस करत दोन्ही हाताच्या मध्ये हा लाडू वळून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर वरून ड्रायफ्रूट पण लावू शकता. बघू शकता हा लाडू मस्त असा वळला गेला आहे. कदाचित जर तुमचा रव्याचा लाडू वळला जात नसेल, अगदी कोरडं कोरडं मिश्रण झालं असेल, तर काय करायचं, आणखीन एक दोन चम्मच तूप घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्यानंतर लाडू वळायचे. लाडू छान वळून झाला की त्याला हातावर या पद्धतीने गोल गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे लाडूचा आकार छान गोल गोल येतो. आणि हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायचे, म्हणजे लाडू छान पटकन वळल्या जातात. अशा पद्धतीने सगळे लाडू आपण वळून घेऊया. बघू शकता अर्धे लाडू मी वळून घेतले आहे, पण आता हे बाकीचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे, त्यामुळे हे खूप कोरडं कोरडं झालेलं आहे. याचा लाडू वळणे कठीण होत आहे, त्यामुळे काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं. हे सगळं लाडवाचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि 15 ते 20 सेकंद मिक्सरवर फिरवून घ्यायचं. या पद्धतीने हे मिश्रण फिरवून घेतलं तर हे मिश्रण गरम होतं आणि त्यामुळे तूप सोडायला लागतं. या पद्धतीने मी हे फिरवून घेतलं आहे, याला मॉइश्चर आल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. आणि आता याचे लाडू बनवणं अगदी सोपं होतं. बघू शकता किती इझिली हा लाडू वळला जात आहे. वळला जात नसेल तर या पद्धतीने तुम्ही मिक्सरवर फिरवून घेऊ शकता 15 ते 20 सेकंद, म्हणजे लाडू वळणं अगदी सोपं जाईल. अशा पद्धतीने सगळे लाडू आपण वळून घेऊया. अशी ही लाडू वळण्याची मिक्सरवरची टिप्स जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. लाडू बांधल्या जात नाही आहे असं समजून यामध्ये दूध, साय, पाणी घालण्याची चूक करू नका, नाहीतर हे लाडू महिनाभर टिकणार नाही, 4 ते 5 दिवसात खराब होतील. तर या पद्धतीने मिक्सरवर फिरवून तुम्ही हे लाडू वळू शकता. लाडू आपले तयार झालेले आहे, हवाबंद डब्यामध्ये भरून 1 महिन्यापर्यंत तुम्ही हे स्टोअर करू शकता. असे हे खुसखुशीत लाडू आपण दोन हातामध्ये कॅच करून बघूया बॉलप्रमाणे. बघू शकता तरीही फुटत नाही आहे, म्हणजे हा लाडू आपला मस्त असं झालेला आहे. यानंतर मी फोडून दाखवते. तोंडात टाकताच विरघळणारे असे हे खुसखुशीत रव्याचे लाडू जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.